केरळ राज्यात COVID-19 नवा व्हेरियंट आढळून आलेला आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचेही दिसून येत आहे. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडेलांनी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत COVID-19 पार्श्वभूमीवर रुग्णालयीन यंत्रणा, यंत्रसामुग्री, औषधे, मनुष्यबळ, प्रशिक्षण, संदर्भ सेवा, टेलिमेडिसिनच्या पूर्वतयारी, बचत आढावा घेण्यात आला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मेट्रॉन हॉस्पिटल व EOC पदमपुरा, SIDCO N11, SIDCO N8, नेहरूनगर या कोशिस सेंटरमध्ये रुग्णांची आवश्यकता सोयीसुविधा उपलब्ध करून घेण्याबाबत आदेश देण्यात आले. या बैठकीत सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे, डॉक्टर राठोडकर, सर्व आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि सर्व प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित होते. बैठकीत यावेळी काही सूचनाही देण्यात आल्या. संशयित रुग्णाची COVID-19 RT-PCR चाचणी रुग्ण घ्यावे. कार्यक्षेत्रात COVID-19 तसेच साथ रोग बाबत सर्वे करून घ्यावे. COVID-19 चाचणीसाठी पुरेशा प्रमाणात किट्स उपलब्ध करून घ्यावे. मेट्रॉन हॉस्पिटल ECO पदमपुरा या ठिकाणी रात्री 8 वाजेपर्यंत कोविड चाचणी सुरू करावी. COVID-19 पार्श्वभूमीवर रुग्णालय नियंत्रणा सामुग्री, औषधे, मनुष्यबळ, प्रशिक्षण, संदर्भ सेवा, टेलिमेडिसिन उपलब्ध करून घेण्याबाबत कळवण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, ANU, छत्रपती संभाजीनगर.